आपले या जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मंडळी. तर आजची पटकन ती आहे लोणावळ्याची. लोणावळ्यामध्ये निघालेलो आहोत आपण पवना डॅमला. आपला बेस्ट बडीचा एक मित्र आहे विनोद म्हणून, त्याच्या प्रोडक्टचा फोटोशूट करायचं आहे म्हणून आपण बाहेर पडलेलो आहोत आणि सोबतच आपण हा ब्लॉग पण बनवत आहोत. सो तिथे गेल्यानंतर आपण काय काय करायचं ते तिथे गेल्यावरच ठरूयात. तर आपण आता बुजलेलो आहोत पनवेलमध्ये आणि बेकार असं ट्रॅफिक लागलेलं आहे. यायचं तुम्ही बघा, भरपूर ट्रॅफिक लागलेलं आहे जस्ट बिकॉज की इथे कुठेतरी एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि लोक नो एंट्रीमधून घुसतात आहेत, त्यामुळे ट्रॅफिक झालेलं आहे. बाय द वे, विनोद साहेब आपल्या बरोबर आहेत आज. त्यांच्या प्रोडक्टचं फोटोशूट करायला आज आपण निघालेलो आहोत. एवढा मोठा विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहे. बोलता बोलता आपले सबस्क्रायबर सुद्धा भेटलेले आहेत. काय आज इकडे लोणावळ्याला पवना डॅम. चल लोणावळ्यात पोहोचलेलो आहे आणि काय जबरदस्त वातावरण आहे. म्हणजे सकाळी खूप थंडी वाजत होती आणि आता मस्तपैकी सूर्यदेव वरती आलेले आहेत आणि त्यामुळे वातावरण एकदम मस्त झालेलं आहे, एकदम आल्हाददायक झालेलं आहे. त्यामुळे आता फोटो काढूयात. तर आता मी चालवणार आहे गाडी हिमालयन फर्स्ट टाइम. पावना लेकला आम्ही जुन्या मार्गाने निघालो आहे, त्यामुळे रस्ता जो आहे तो खूप खराब आहे. ॲक्च्युली आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही या कामशेत मार्गे, आणि आम्ही लोणावळ्यात आल्यानंतर एका व्यक्तीला विचारलं की पावना लेकसाठी जाणारा रस्ता कोणता, तर त्यांनी हा दाखवला. त्यामुळे खूप उशीर होईल आम्हाला आणि आता समोर तर आम्हाला दिसतो आहे तो लोहगड. सो आता आपण तिथूनच जाणार आहोत. आता पोहोचलेलो आहोत पवना धरणाच्या इथे. काय विहंगम नजारा आहे, जबरदस्त. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे पाठीमागे दिसतंय का, तुंग किल्ला आहे आणि त्या तुंग किल्ल्याचं रिफ्लेक्शन पाण्यामध्ये पडलेलं आहे. जबरदस्त फोटोग्राफीसाठी जागा आहे आणि फोटो पण छान आले आहेत. तुम्हाला जर फोटो बघायचे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. कडाक्याची भूक लागली होती म्हणून थांबलो या इथे हॉटेलवरती आणि जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथे आलोच आहे म्हणलं पवनाला. तर इथे एक आपला मित्र होता, मित्र म्हणण्यापेक्षा एक सबस्क्रायबर होता खूप दिवसापासून, तो मला बोलतोय की त्यांची इथे एक कॅम्पसाईट आहे, त्या कॅम्पसाईटला भेट दे म्हणून. तर इथे आपल्या बरोबर आहे दिनेश. तर दिनेशची पवना लेक डॉट कॉम म्हणून एक साईट आहे, बरोबर, पवना कॅम्प डॉट कॉम. हां, तर तिथे तो सगळे कॅम्प वगैरे इकडे अरेंज करतो. तर मग म्हटलं की आता आलोच आहे तर त्याच्या कॅम्पला एका भेट देऊयात. शेवटी योग आला तुम्हाला इकडे यायचा. मी खूप दिवस झाले बोलवतो यांना, या मी म्हणजे इंस्टाग्रामला मेसेज केला, ईमेल पाठवला, म्हटलं थोडं प्रोफेशनली आपण रीच करू, पण नाही आले. शेवटी आज योग आला त्यांना इकडे. योग आला, ऍक्च्युली योग बोलू शकतो. ऍक्च्युली मी कोलॅबोरेशनसाठी बघत होतो बरेच दिवस झालं, पण त्यावेळी मला काही जमलं नाही आणि आत्ता नेमकं ह्या मित्रामुळं इकडे येणं झालं आणि नेमकं आता भेट झालेली आहे. सो आता करून टाकूया. आणि मी सबस्क्रायबरला सांगायचंय, मी जेव्हा यांचे 1000 सबस्क्रायबर होते ना तेव्हापासून फॉलो करतोय, माझ्याकडे नंबर पण आहे यांचा, पण काही रिप्लाय नाही इंस्टाग्रामला, काही नाही. आणि शेवटी आज योग आला,
तर चला आता माझी कॅम्पसाईट दाखवूया चला. आणि बेस्ट जेवण होतं, एक नंबर. थँक्यू थँक्यू. हे बघा क्रेडिट द्या ना इकडे आहे ना स्वामी समर्थ. देवा भाऊ, देवा भाऊचं नाव घ्यायचं नाही, खरंच जबरदस्त. उगाच नाही बोलत आहे, प्रत्येकानं यांच्या हॉटेलची चव नक्की चाखावी. चला आता आपण आता साईट वरती पोहोचलेलो आहोत. टेंट्स वगैरे लावलेले आहेत तिथे. एवढा एरिया आहे, एवढाच एरिया आहे की अजून मोठा आहे? मोठा एरिया, मोठा एरिया आहे. मागे पण नाही, पुढे पण आहे, खाली दाखव ना तिकडे काय. हो खाली काल बरं. हो हो हो. चला आता पहिल्यांदा आपल्याला पोहायचं आहे, त्यामुळे आता पहिली ती तयारी करूयात. ह्यात काय रे? मध्ये खजिना आहे, खजिना. काढ लवकर बाहेर. ही घे आई शपथ. एवढेच काय? चला एक आपल्याला द्या, आपल्याला भगवा लागतो. काय जबरदस्त नजारा आहे हे बघा, विहंगम. तर म्हणजे तुम्ही जसं की बघताय लाटा मोठमोठे येतात, त्यामुळे आपली कायक पुढे जाईल की नाही याची साशंका आहे. त्यामुळे आता ट्राय करूयात की जाते की नाही. चल रे बाबा. मंडळी, आपण या धरणामध्ये उडी मारलेली आहे पण एक्सपर्टच्या निगराणीखाली. आणि हे लाईफ जॅकेट आहे त्यामुळे त्यात पाणी इथे एवढंच आहे, त्यामुळे कोणीही आतमध्ये जायचा जास्त प्रयत्न करू नका. सोबत माझ्या कायक पण आहे, सो बी केअरफुल. जबरदस्त असं आपलं कायकिंग झालेलं आहे. कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा, म्हणजे कसा होता हा एक्सपिरियन्स. म्हणजे आपण वेगवेगळे शॉर्ट्स घेतलेले त्यामध्ये, ते शॉर्ट्स तुम्हाला जर आवडले असतील तर मला नक्की लाईक करा. चला तर रीत भरलेली, म्हणजे पोटात काहीतरी गेलेलं आहे, त्यामुळे आता खेळत क्रिकेट लाईव्ह कॉमेंट्री करत करत बॅटिंग करतो. स्टंप तर आधी नीट करा. नाही ते चालतंय, आपल्याला स्टंपपर्यंत बॉलच जाऊन येणार नाही. आपला बॉलर रेडी झालेला आहे चष्मा घालून. पहिल्यांदाच मी आवर्त घेतलेलं. आता तुला ठोकला बघ त्या गाडीवाल्याकडे. गेला का? आपला माणूस आलेला आहे, त्याला सांगतो गाडीवरून बॉल आणायला. कोणी विश्वास ठेवल का? कोणी नागपूरवरून एवढं लावून नुसतं एका मीटिंगसाठी भेटेल इथं का? धनंजय आलेला आहे पुन्हा एकदा. ओळखलं का तुम्ही? ओळखलं नाही. सेतन कॅम्पमध्ये हा चेहरा दिसला होता तुम्हाला. लिव वाईल्ड आणि जे के व्ही एकत्र आलेलं आहे, याचा अर्थ काहीतरी शिजणार आहे, काहीतरी शिजणार आहे, लवकरच येत आहे. बाय द वे, खेळता खेळता आपल्या इथे जे के व्ही परिवारातले काही सदस्य भेटलेले आहेत. नमस्कार, काय नाव तुमचं? अजिंक्य फापडे. ओके, तुम्ही इथे आलात कॅम्पिंगला? कॅम्पिंगला. आपले प्रसाद भाऊ यूएससी मेंबर पण आहे मी, त्यांचेच हे बघून, त्यांचे रिव्ह्यू बघून म्हटलं इथेच फिरायला जाऊ. आणि काय माझं लक्की, मला जीवन भाऊ पण इथेच भेटले. तर मंडळी, जसं की आपण या इथे कॅम्पिंग करायला आलो नव्हतो त्यामुळे आपण आता निघालो तिथून, पण इथे आल्यानंतर आपण काही एक दोन ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत यांच्या कॅम्पसाईटला, पण अजूनही भरपूर काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते आता हे सांगतील काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत. आता तुम्ही जसं की कायाकिंग केलं, बरोबर,
स्विमिंग अलाउड नाही तरी पण केलं, आपले लोक होते म्हणून. आपले लोक होते बरोबर. तर आता अर्चरी, डार्ट गेम, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम ह्या कॅम्प साईडची ऍक्टिव्हिटी आहे. बरं. आणि जर ॲडव्हेंचरस, खूपच ॲडव्हेंचरस पाहिजे असेल तर झिपलाईन, व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंग आहे. पावसाळ्यात वॉटरफॉल रॅपलिंग होईल. ओके. आणि करायचं असेल तर मग तुम्ही पॅराशूट पाहिले तर इथे पण पॅराग्लायडिंग पण होईल. ओके. कामशेटला पाहिजे तर कामशेटला पण होईल. ओके. पण इथे कसं थोडा सनसेटचा व्ह्यू आहे तर पावनाला पॅराग्लायडिंग लोक रिकमेंड करतात. ओके. पॅराग्लायडिंग पण होईल. ओके. सगळं तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता, वेबसाईटवर पॅकेजेस दिलेले आहेत. ओके. तर वेबसाईटची लिंक इथे डिस्प्लेला मी देतोय, नक्की एकदा बघा, आवडल्यास भेट नक्की द्या. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज शेअर करायला विसरू नका. सबस्क्राइब सबस्क्राइब. आणि हा नवीन असाल तर सबस्क्राइब करा, नक्की करा. चला बाय बाय.